लग्नाच्या आधी आपण प्रेमात असतो नंतर मग भ्रमात असतो आपण समुद्र हा विषय ठरला आवडीचा माझा आवड बिकॉज आय एम बॉर्न अँड ब्रॉट अप ऑन दोर तर दॅट्स वाय आय किशोर मुसळधार पाऊस खिडकीत उभे राहून पहा बघ माझी आठवण येते क्या काय नमस्कार मी विजू माने मी आपल्या सगळ्यांचं स्वागत खरं तर करणार होतो पण नाही करणार याचं कारण असं आहे की मी माझ्या मित्राबरोबर गप्पा मारणार आणि त्यात तुम्ही डोकावेला येणार आमच्या गप्पा ऐकणार आमचे किस्से ऐकणार मग हे किस्से लोकांना जाऊन सांगणार मग त्यात तुमचं स्वागत काय करायचं आलात आलात तर आलात तुमचेच पाय जो माझ्या आयुष्यात कायमच रात्री किंवा उत्तर रात्री फोनवर असतो भेटतो तो, तो, तो माझा मित्र माझाच नाही सौ मित्रख्या जगाचा मित्र किशोर कदम स्वागत करूया आपण किशोर नौस्कार, कदम यांचं अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर किशोरच्या कविता ऐकून मुलींना इम्प्रेस करण्याचे माझे तारुण्यातले दिवस होते गारवातल्या कविता ज्या आहेत त्या ऐकून मी खूप मुलींना इम्प्रेस केले हे मी आज जाहीर कबूल करतो गारवाचे निरनिराळे उपयोग आहेत तर हे ज्यातला एक, आ, एक मी त्याच्यातला हा एक उपाय आहे आणि त्यामुळे अनेकांनी असं सांगितलं की गारवाची कॅसेट देऊन मी माझ्या बायकोला पटवलं आणि तिने लग्न झालं तेव्हा मी आवर्जून म्हणतो प्लीज आय एम नॉट रिस्पॉन्सिबल फॉर दॅट म्हणजे त्याला जबाबदार तुम्ही गारवाला धरू नका ते सुरुवातीचं लग्नाच्या आधी आपण प्रेमात असतो <laughs> नंतर मग भ्रमात असतो आपण भ्रमात असतो नंतर लक्षात येत की अरे प्रेमात नो आपण भ्रमात होतो वा वा तर ते गारवाचे अनेक कवी किती सत्य बोलू शकतो याचं उदाहरण खर तर अनेक आहे तर गारवाचे असे अनेक किस्से आहेत आणि अनेक लोकांची दुर्दैवानं लग्न झालेली आहेत काही दुर्दैवानं सुदैवानं <laughs> काही टिकलेली आहेत तर गारवाबद्दल असे अनेक गारवाला किती बावीस वर्ष झाली यार ट्वेंटी टू इयर्स वर्ष हो हो ट्वेंटी टू इयर्स लॉंग बॅक आम्हाला अजूनही आठवत त्यावेळेला खर तर कवितांचा म्हणजे तरुणांचा कवितेकडे ओढ तेवढी नव्हती आणि मला वाटतं त्या एका गॅसेटने <coughs> त्यावेळेच्या मुलांना त्यावेळेच्या मुलींना कवितेकडे ओढून आणलं पण गारवाची प्रोसेस काय होती म्हणजे कसं असं वाटलं की आपण कविता करूया तर आम्हाला जेव्हा गारवा आम्हाला जेव्हा राजश्री प्रोडक्शनने सांगितलं की तुम्ही आता हा अल्बम करायचा आहे तेव्हा आम्ही विचार केला की आपण एक दोन प्रेमगीतं दोन हे गीतं ते गीत करण्यात काय पॉइंट काहीतरी नवीन करूया एकाच विषयावर का नको बरं तो तेव्हापर्यंत नव्हतं झालं लोकांना म्हणजे जेही होते अल्बम करणारे त्यांना विश्वास नव्हता लोकांवर की एकाच विषयावरचे सगळं गाणी लोकांना आवडतील पण आपण म्हटलं आपण नवीन काहीतरी करायचं असेल तर करण्यात पॉईंट नाही म्हणून मग आम्ही एक विषय ठरवला तर आधी ठरवला प्रेम मी म्हटलं प्रेम मग आम्ही दोघांनी ठरवलं अर्थात मिलिंदे आणि मी की प्रेम तर काय सगळं प्रेम कॉमन झाला विषय मग समुद्र हा विषय ठरला माझा आवड बिकॉज आय एम बॉर्न अँड ब्रॉट अप ऑन सीशोर तर दॅट्स वाय आयम किशोर हे पण आहे तो समुद्र किनारी लहानाचा मोठा झालेला त्याच्यामुळे समुद्र पाऊस आणि आई हे माझ्या कविता कवितेमधले प्रमुख घटक आहेत पुन्हा पुन्हा येतात आणि त्यात मग समुद्र म्हटल्यानंतर मी म्हटलं विदर्भातल्या माणसाला कसं काय समुद्र रिलेट होऊ शकतो त्याला मुंबईचा समुद्र कोकणातला पण सगळ्यांनाच रिलेट होईल असा कुठला विषय असेल आणि मग पाऊस हा विषय आहे म्हणजे दुष्काळग्रस्त भागामध्ये सुद्धा माणसाला थोडासा भुरभूर पाऊस रोमँटिक बनवून जातो आणि पावसाची वाट बघतो तेव्हा एखाद्या प्रेयसीची वाट बघतो तसं सुद्धा त्याला वाटतं पाऊस हा त्याच्या आयुष्याचा परिहार्य घटक असतो मग तो कोकणातला विदर्भातला मुंबईतला कुठलाही असो गुजरातला दिल्लीचा पाऊस सगळ्यांची रिलेट हो म्हणून पाऊस हा विषय ठरला आणि मग काही गाणी पावसाची तयार होती काही नया आणखीन बनवली आणि मिलिनने सांगितलं की तू अरे तू कविता चांगला मिलिनची आयडिया आहे hmm. कविता चांगला म्हणतो तर ह्या गाण्याला लिंक करणारी आधी एक कविता असावी आणि नंतर मग त्याच्यातच म्युझिक इन होऊन मग ते गाणं सुरू होईल मग त्याच्यातनंच परत कविता सुरू होईल असा फॉर्म मलाही आवडला आणि मग मग आम्ही कविता काही कविता तयार होत्या पण सुरुवातीचीच कविता हा सुरुवातीचीच कविता hmm. तर मी आपला कवी माझ्यातला जागृत झाला आणि मी कविता लिहिली सूर्य त्वचेत शिरून अंध सूर्य त्वचेत शिरून पाण्याच्या डोहात तर मिली हे काय कोण ऐकणार आहे हे सूर्य त्वचेत शिरून हे ते मला दुसरं काही लिहिताच येईना अरे सुरुवात कशी करायची मी म्हटलं कविता यार दिस इज अ पोएम यार हे ग्रेस बीज सारखं वाटतंय तो म्हणाल नाही आवडणार ना लोकांना ग्रेस बीच काय साध सोप सरळ असं पाहिजे याच्यावर आम्ही सात आठ दिवस भांडलो आणि मी म्हटलं एकदाचा वैतागून त्याला म्हटलं यार तुला काय म्हणजे काय हवंय तुला मग तू म्हणाल अरे काय सांगू अरे ते दरवर्षी आपण बघ ना मे महिन्यामध्ये म्हणतो ह्या वर्षी जरा जास्त आहे नाही काय म्हटलं बरं इकडे पॅड घेतला ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटत भर उन्हात पाऊस घेऊन आपण टाक ती दिली काय बोलतो तो म्हणालो क्या बात है अशी एका फटक्यात लिहून काढलेली कविता का आहे ती तर खुनस मध्ये लिहून काढली होती म्हणजे र ला र जुळून की ऊन जरा जास्त आहे हे त्याचं वाक्य अप्रतिम कविता तू तिथे बसून मिनला विचारू शकतोस तू कधी की ऊन जरा त्याच वाक्य ऊन जरा जास्त आहे मग मी लिहिलं ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटत बरुणात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटत तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही घामाशिवाय शरीरामध्ये कुणी बोलत नाही तितक्यात कुठून एक ढग सूर्या समोर येतो उन्हामधला काही बा पंखांखाली घेतो वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पडत राहतो पाना फुला छपरावरती छपरावरती चढून पाहतो दुपार 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 टळून सुरू होतो संध्याकाळचा पुन्हा खेळ उन्हामागून चालत येते गार गार कातळवेर चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो असं मी र रो, ला र टला टी लिहिलं तर ते आवडलं आणि मग त्याच्यातनं ते गारवा गाणं सुरू झालं आणि मग अशा म्हणजे तुम्हाला विश्वास नाही बसणार तुझा की याच्यातल्या अनेक कविशा अशा खुन्नसने लिहिलेल्या ले तर तो, तो मी जे लिहायचो त्याला आवडायचं नाही त्याला आवडायचं नाही आणि तो म्हणायचं नाही साधं सोपं पटकन पाहिजे यार काय ते आज एकदम कवितेसारखं अरे पण कवितेचं एलिमेंट तर पाहिजे त्याच्यामध्ये तेव्हा मी ग्रेसच्या प्रेमात आरती प्रभूच्या प्रेमात वगैरे असं सगळं पण ते ते आवडायचंच नाही त्याला तर मग मी त्याला टाळायला लागलो तो आल्बम व्हायला जवळजवळ सात आठ महिने लागले कारण मी त्याला टाळायला लागलो गाणी झाली होती मधल्या कविता व्हायच्या राहिल्या होत्या एक दिवस त्याने मला फोन केला तर कुठे आहेस मी म्हटलं मी बेंगलोरला आहे अच्छा अच्छा कधी येतोस म्हटलं येतो एक आठवडाभरात येतो <laughs> बर आणि मी दीनानाथच्या गेट <laughs> वगर, वर उभा होतो माझ्याबरोबर सचिन खेडेकर वगैरे सगळे आमची गँग तिकडे उभी असायची तर मिलिंद बायको बरोबर मिलिंद बायको बरोबर मार्केटमध्ये आला होता आणि त्याने लांबून पहिला हा उभा बँगलोरला सांगतो आणि हा उभा आहे तिकडे त्याने म्हटलं मानसी तुझा घरी आणि मला धरला त्याने रिक्षात कोंबला आणि घरी घेऊन गेलं आत्ताच्या आता तू तु लिहिल्याशिवाय तुला सोडणारच नाही मला तिकडे मानगुटीवर बसलो म्हणून मग मी म्हटलं यार काय लिहू असं मूड मध्ये मी नाही लिहू शकत मी म्हटलं तू काय करायचं ते कर ही तुझी सिगरेट तुझं माखी आणि त्याने मला किचन मध्ये बंद केलं बाहेरून कडी लावली आणि तिथे तू रोमॅन्टिक कविता लिहिली अरे मी उघडलं त्याला मी उघड परत जाऊन त्याच्या समोर बसलो म्हटलं काय रे तो काय लिहू सांग अनेक ऑप्शन झाल्यानंतर मग तो म्हणाला की असं असू शकतं ना त्याला पाऊस आवडत असतो आणि तिला नसतो आवडत मी म्हटलं एक मिनिट थांब मी किचनमध्ये गेलो तिला पाऊस आवडत नाही त्याला पाऊस आवडतो ढग दाटून आलं ता 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 कशी आहे तो, तो फॅन्टॅस्टिक वाचक अशा, अशा काही कविता झालेल्या आहेत रोमॅंटिक कविता किचनच्या करून त्याला समजून एखादा कवी लिहित असेल आपल्याला म्हणजे असं तुम्हाला वाटत असेल की कविता चांगली लिहिण्यासाठी खूप प्रेमात पडावं लागतं सिगरेटी फुंकाव्या लागतात एक उदास व्हावं लागतं एकटं राहावं लागतं का असं काही नाही असं काही नाही कविता किचन मध्ये सुद्धा सुचू शकते आणि कविता रस्त्यावर चालताना सुचू शकते खाताना सुचू शकते पितादन सुस्तेच कविता तर हे असं चाललेलं असतं तर अशा सर... मला त्या त्या मुद्द्यावर परत यायचं किशोर की, की तुझ्या अनेक कवितांमध्ये म्हणजे विसर विसर काय विसरताना पाहिलं तिला स्मरून किंवा मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पबग माझी आठवण येते का तर असे तुझे प्रेमभंग तरी किती झालेत म्हणजे एवढ्या तुझ्या प्रेमभंगाच्या कविता किती प्रेमभंग झालेत असे खऱ्या आयुष्यात सात आठ नाही कमी पण मी हा सुलभाला पण एकदा म्हणजे किशोरची बायको सुलभावानी पण प्रश्न विचारला होता मी की असं नाही वाटत का समोरून कोणी विचारत नाही का की तुझ्या नवऱ्याची किती लफडी आहेत ग अरे ती मुद्दाम आता काय वाढदिवस असला तिचा लग्नाचा वाढदिवस असला तर अशी फोटो काढते ना फेसबुकवर टाकते ना आणि म्हणते बघ कशा जळतात तिला काय वाटतं की मी काय शाहरुख खान आहे मी सलमान खान आहे माझ्या कशाला म्हणजे असतात बायका प्रेमात असतात मुली प्रेमात असतात कवी म्हणून असतात नट म्हणून कधी कधी असतात दोन्हीच कॉम्बिनेशन म्हणून असतात पण एवढ्या म्हणजे असा एवढा रोमॅन्टिक नाही ना मी जेवढं एवढं वाटतं प्रत्येक बायको ही इन्सिक्युअ असते बायको हा शब्दच इज इक्वल टू इन्सिक्युरिटी असा आहे असं मला वाटतं मित्रांनो याचा एक आपण प्रमुख आपण ठेवूया कारण हा प्रमो याच कार्यक्रमात नाही कुठल्याही कार्यक्रमाला हा हे वाक्य लागू होऊ शकतं आणि हे जगातील कालातीत ते कुठल्या अरुण कोलटकरांच्या कवितेमध्ये मजनू हा शब्द लैला असाही लिहिता येतो तसा बायको हा शब्द इनसिक्युरिटी असाही लिहिता येतो असं मला वाटतं वा 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 आणि हे ऐकायला माझी बायकोसमोर यासारखा आनंद एखाद्या पुरुषाच्या आयुष्यात असू शकत नाही पण मागे वळून ज्यावेळेला तू पाहतोस की ज्या कवितांनी उदाहरणार्थ मुसळधार पाऊस खिडकी पा बघ माझी आठवण आहे याची पण अल्बम मधली अशी आठवण आहे की आमची सगळी गाणी तयार झाली सगळ्या कविता आणि ही बघ माझी आठवण येते का आपण एक टाकी लिहिलेली कविता आहे ओ गेली बावीस वर्ष मी माझ्या पोराची शपथ घेऊन सांगतो मुसळधार पाऊस खिडकीत टाक 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 बग माझी आठवण येते का अशी एक टाकी कविता आणि मलाच खूप आवडली आणि रात्री नऊ दहा वाजता ती कविता ऐकवायला म्हणून मी अरुण म्हात्रे दामोदर मध्ये कार्यक्रम करत होता त्याचा रात्री अकरा वाजता कार्यक्रम संपला म्हटलं तुला एक कविता ऐकवायची आणि मग ट्रेनमधनं आम्ही मरीन लाईन्सला गेलो आणि मरीन लाईन्सच्या समुद्रकिनारी मी त्याला बघ माझी आठवण येते का ऐकवली आणि तो म्हणाला क्या भात यार काय कविता आहे तर ती एक टाकी कविता ती मी माझ्या माझ्या माझ्यासाठी लिहिलेली ती ते मध्ये फिट बसली पाऊस दाटलेला माझ्या घरी घरावर या त्याच्या आधीची कविता तर बाकीच्या सगळ्या होत्याच कविता ऊन जरा जास्त आहे तिला पाऊस आवडत नाही परत पाणी झरत चालले अशा आणि ही कविता त्याच्यामध्ये एक थोडीशी जरा बोल्ड वेगळी कविता अशी होती तर मिलिंद म्हणाल नाही नाही ही कविता आपल्याला नाही घेता येणार मला एक दिवस त्यांनी हिया करून तो घाबरत होता मला सांगायला <laughs> तर मी म्हटलं का नाही घेता येणार तर म्हणाल हे राजेश्री प्रोडक्शन ते जैन लोक आहेत म्हटलं जैन असण्याचं काय संबंध आहे म्हणजे <laughs> जैन लोक आहेत म्हणजे काय अरे त्यांना हे आवडणार नाही हे विवाहबाह्य संबंधांवरची कविता असं कसं चालेल अरे देवा मी म्हटलं नाही ही कविता इथे जाते आणि ही कविता तो नल नाही तुला सुचेल दुसरं इतकं चांगलं सुचलं तू मी म्हटलं मी ही कविता नसेल तर मला हे करायचं नाही <laughs> आमचं भांडण झालं शेवटी तो म्हणाला राजश्री प्रोडक्शन मध्ये जाऊ आपण hmm. तू त्यांना कन्व्हिन्स कर की ही कविता कशी चांगली आहे म्हणून त्यांचा नातू ज्याने म्युझिक कंपनी लॉन्च केली होती hmm. त्या प्रभादेवीच्या ऑफिसमध्ये सकाळी अकरा वाजता मी आणि मिलिंद गेलो एसी मध्ये केबिन मध्ये तू असा hmm बसलाय त्याला मराठी काही येत नाही हिंदीच मी पण पन... मी हिंदी असल्यामुळे बोलू शकत होतो चांगला तो हा एक पोएम का कुछ है पोईम काय जरा आप, ये तो पॅड घेऊन समोर बसला आणि मग मी हा सुनाई आणि मी मुसळधार पाऊस खिडकी ती राहून पहा मुसलाधार बारिश दरीचे मे खी राह एक 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 लाईन माझ्या पद्धतीने ट्रान्सलेट करत त्याला ऐकत होता तो नोट करत होता नोट करत होता शेवटी त्याला सगळी कविता संपली मी माझ्या पद्धतीने बोलता बोलता तिथले तिथे ट्रान्सलेट करून त्याला ऐकवली त्याला कळली की ना, नाही माहिती नाही पण तो असं डोकं खाजवायला ला, लागला आणि म्हणाला अरे वासू एक वासू नावाचा माणूस झाडू मारणार आहे तिकडे तर तो म्हणाला आप एक काम किजे अ कदम साहेब ये कविता त्या वाचू ला तो वाचू म्हणजे हा जाणून आणणार तर मी त्याच्याकडे मुसळधार पाऊस खिडकी दुबे राहून पहा बघ सगळं माझं असं पणाला लावून त्याला ऐकवली आणि संपली तेव्हा तू म्हणाल कॅशी आहे तो म्हणाल सर क्या कविता आहे तु ठीक आहे रक्त नाही ये कविता मला असं ऍक्टरलाच लागतं कवीला सुद्धा एवढं कन्फ्युशन लागतं तोंड ठीक आहे ते कविता आणि अशी ती कविता तिथे आली हे याच्यातलं मी काही हे किती रोमॅन्टिक असेल ना वासू समोर उभा आहे हा आणि वासूला म्हणायचं मुसळधार पाऊस खिडकीतोबी राम आपण फिल्म करायचं नाही का ना हिरोईन हिरोईन क्लोजअप घेऊन ठेवतो आपण तिला पाठवतो आणि समोर एक काळा माणूस उभा करतो आणि तिला बघून रोमॅन्ट बोलायचं असतं ते त्याच्यामुळे सोपं होतं माझ्या पण ती कविता खरंच गाजली मला तोही खूपच गाजली राह मला असं वाटतं की आजही तू कुठे कवितांच्या कार्यक्रमाला जात असेल तर तिथे फार्माइटी असेलच थोडीशी काय म्हणूया आपण सवंग फरमाई असं म्हणता येईल पण तरी <coughs> मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा म्हणजे ती ते ते वय कसं होतं मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा बघ माझी आठवण येते का हात लांब तळहातांवर झेल पावसाचं पाणी इवलस तळ पिऊन टाक बघ माझी आठवण येते का आता पाऊस मोठा झालाय हीच कविता एक खूप वर्षांपूर्वीची आपली प्रेयसी आहे तिला तिची आठवण काढत वयाने वाढलेला पाऊस कसा म्हणेल मुसळधार पाऊस खिडकीत उभे राहून पहा बघ माझी आठवण येते का क्या बात आहे हात लांब तळहातांवर झेल पावसाचं पाणी इवलस तळ पिऊन टाक वाऱ्यानं उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे डोळे मिटून घे तल्लीन हो नाहीच जाणवलं काहीतर बाहेर पड समुद्रावर ये तो उधाणलेला असेलच पाण्यात पाय बुडवून उभे राहा वाळू सरकेल पाया खालून बघ माझी आठवण येते का मग चालू लाग पावसाच्या अगणी सोयात टोचून घे चालत राहा पाऊस थांबेपर्यंत तो थांबणार नाही शेवटी घरी ये साडी बदलू नकोस केस पुसू नकोस पुन्हा त्याच खिडकीत ये नवऱ्याची वाट बघ बघ माझी आठवण येते मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल म्हणेल तू मला आवडतेस <laughs> तू तसच विजांचा गडगडाट कर होईल ढगांचा गडगडाट होईल तो त्या कुशीवर वळेल त्याच्या बघ पाठमोऱ्या शरीराकडे बघ बघ माझी आठवण येते क्या बात मग बाहेरचा पाऊस ऐकण्याचा प्रयत्न कर उशीखाली सुरी घे स्वप्न पडू नये म्हणून झोपी जाण्याचा प्रयत्न कर येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी बघ माझी आठवण येते का क्या <laughs> नाही 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 अशी उठून जाऊ नकोस मी कन्फ्युज होत चाललोय अरे कुणीतरी सांगा रे ही जी पाठमोरी चाललेली आहे ती माझी आई आहे की माझी प्रेयसी आहे ती माझी आई आहे की माझी प्रेयसी आहे नंतर लक्षात आलं की आपल्या त्या दिसण्यावर हे दिसणं अवलंबून नसतं आपल्या असण्यावर सुंदर दिसणं अवलंबून म्हणून हिच्यामध्ये तुझी उब शोधणं नाही तुझी उब शोधणं नाही बर मी तुला विसरत चाललो एवढं मात्र खरं हिचा हात घट्ट हातात ठेवला जरा धरून तुझ्या माझ्या साऱ्या जागा पाहिल्या पुन्हा फिरून